बळीराजाला मानाचा मुजरा. आज आपण प्रगतशील बागायतदार आहेत ज्ञानेश्वर दुबे साहेब यांच्या भेंडीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत. तर भेंडीच्या प्लॉटवरती मित्रांनो ह्याला मुळकूदचा प्रॉब्लेम होता. मुळकूद इतके होते की पूर्णपणे झाड ही पूर्णपणे जळत होतं. बरोबर आहे दुबे साहेब. दुबे साहेब फक्त तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा. ज्ञानेश्वर दादा दुबे रांजणगाव सांडर तालुका शिरूर जिल्हा पुणे. बर बरं दुबे साहेब आपल्या ह्या भेंडीच्या प्लॉटवरती ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस तुम्हाला काय झालं होतं म्हणजे भेंडीला काय अडचण काय आली होती? जळत होती झाड पूर्णपणे जळत होती. त्यावेळेस भेंडीची स्टेज काय होती? म्हणजे खराब दिसत होती. खराब दिसत होती. बर मग आपलं रामा अॅग्रोटेकचं कुठलं तुम्ही प्रोडक्ट वापरलं की जेणेकरून तुम्हाला बाबा मुळकूज आणि तुमचं जी जळत होती झाड ती पूर्णपणे थांबली? तुम्ही दिलेली औषध होती ना कुठलं? गटमूट नीम आणि नीमकरंज. हे तुम्ही काय केलं रामा अॅग्रोटेकचं गटमूट नीम आणि नीमकरंज हे तुम्ही काय केलं ड्रिंचिंग केलं का पाटण पाणी सोडलं? पाटाने सोडलं. बरोबर आहे. आणि त्याची काय केली तुम्ही? फवारणी केली. त्याच्यावर किती दिवसांनी तुम्हाला हरी जड जाणवला की दोन तीन दिवसात थांबलं ती पूर्ण थांबलं? तर मित्रांनो बघू शकता हा प्लॉट, तुम्ही जाऊ शकता प्लॉट हा अशा पद्धतीचा हा भेंडीचा प्लॉट आहे. तुम्ही या जवळ या कॅमेरामन इथं जवळ या तुम्ही दाखवू शकता अशा पद्धतीचा भेंडीला रिझल्ट आलेला आहे. ही पूर्णपणे मुळकुजीचा प्रॉब्लेम होता. त्याच्यामध्ये घटपुट नीम आणि नीमकरंज हे प्रॉडक्ट आपण ह्या भेंडीसाठी दिलं होतं पाट पाण्याने आणि एक स्प्रे दिला होता. तर हा पूर्णपणे मुळकूज ह्याची थांबलेली आहे मित्रांनो. आणि त्याच्याबद्दल दुबे साहेब तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की रामा अॅग्रोटेकच्या जैविक खताबद्दल? चांगले रिझल्ट चांगला आहे. रिझल्ट चांगला आहे. बरं आता तुम्ही मला बोलवलंय, आता तुम्ही काय करणार आहे म्हणजे रामा अॅग्रोटेकचे सगळे जैविक खत सोडणार आहे का रासायनिक करणार आहे? नाही नाही तुम्ही दिलेले सगळे रामा अॅग्रोटेकवर तुम्ही खुश आहे समाधानी आहात? नक्की 100%. धन्यवाद साहेब तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद.